सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव कळंब भागाचे भाजपचे आमदार अशोक उईके यांना आता झालेल्या मंत्रिमंडळ स्तरावर समावेश केल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी राळेगाव येथे जल्लोषारा केला। ढोल ताशाच्या नगाऱ्यात फटाके फोडून व एकमेकांना मिठाई खाऊ घालून आनंद व्यक्त केला। प्राध्यापक अशोक उईके हे आदिवासी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। याविषयी सविस्तर माहिती राळेगाव विधानसभा अध्यक्ष चित्रंजन दादा कोल्हे यांनी दिली। चार वर्षापासून विद्यमान आमदार विके साहेब यांनी सतत कर्तव्य दक्षपणा दाखवून लोकांशी समजूतदारपणाने मिळून आज महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची वर्णी लागलेली आहे। त्याबद्दल मी त्यांच्या रायगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व त्यांना तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना दिलेल्या संधीबद्दल आणि त्या संधीचं ते पूर्ण करतील आणि भावी आयुष्याबद्दल त्यांना सुयश इच्छितो व सुयश धन्यवाद। प्रतिनिधि गुड्डू मेहता राड़ेगांव यवतमाल। समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें D1 न्यूज यवतमाल। मुख्य संपादक नसीब खान। मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।